खूप उद्या वाजतो आहे, विदर्भ मराठवाड्यावर आज चर्चा आहे, काय मागणी असेल, काय विरोधकांना वाटतं पॅकेज जाहीर करावं? एक तर विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून आणि आमच्यातले अनेक जे लोकप्रतिनिधी आहेत विरोधी पक्षातले, त्यांनी अनेक मागण्या या सरकारच्या पुढे त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये जे दान आहे त्याला बोनस देणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर कॉटन कापसाच्या प्राईस किमती आता पडत चाललेल्या आहेत, त्या बाबतीत एक योग्य असं धोरण सरकारकडनं घेण्याची जरूरत आहे. तसंच काही भागामध्ये संत्री मोठ्या प्रमाणात उगवली जाते तर त्याचे पण भाव त्या ठिकाणी बांगलादेशच्या एका निर्णयामुळे ते पडलेले आहेत, त्यामुळे तिथंसुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि त्याच्याचबरोबर अतिवृष्टीमुळे मराठवाडा असेल तसंच विदर्भ असेल त्या ठिकाणी असणारे रोड हे खराब झालेले आहेत, ग्रामीण असू द्या नाही तर PWDचे असू द्या. त्याच्याबद्दल एक रुपया निधीसुद्धा खरं तर या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेला नाही. मी स्वतः गडचिरोलीला गेलो होतो, जशी परिस्थिती आहे तशीच तशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. जे घरं खराब झालीत पडलेली आहेत, एक रुपयाची मदतसुद्धा त्या ठिकाणी तिथं मिळालेली नाही. त्या वेळेस फक्त एक वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं की आम्ही खूप मदत दिली, पण तशा प्रकारची कुठलीही मदत त्या ठिकाणी झालेली नाही. त्याच्याचबरोबर इंडस्ट्री विभागाच्या माध्यमातून या भागामध्ये कुठला इंडस्ट्री येणार आहे, त्यासाठी वेगळी पॉलिसी आपण काय करणार आहोत का, या बाबतीतली कुठलीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे इथे फक्त आमदारांना जो निधी त्या ठिकाणी लागतो, त्या निधीसाठी जे काही प्रोव्हिजन जे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं बजेटमध्ये, तेवढंच प्रोव्हिजन केलेलं आहे. पण पॉलिसी म्हणून या सरकारने विदर्भ असेल मराठवाडा असेल ज्या दोन भागाची चर्चा खरं या ठिकाणी होण्याची जरूरत आहे, त्याबद्दल त्यांनी कुठलीही मदत केलेली दिसत नाही. आम्ही जेव्हा एखादा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडतो तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की जे काही नेते आहेत त्यांनी ज्या काही चुका त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि चुका केल्या असताना त्याचं जे नुकसान आहे ते सामान्य लोकांना जास्त होतं. आम्ही त्यांच्या विरोधातले पण मुद्दे जेव्हा मांडतो तेव्हा बोलून दिलं जात नाही. आपण जर काल फार आश्चर्याची गोष्ट जर बघितली तर अजितदादांचा एक प्रश्न त्या ठिकाणी राखून ठेवला गेला होता आणि तो याच्यासाठी ठेवला होता की त्याच्यावर उत्तर हे सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल, तो म्हणजे TET घोटाळ्याच्या बाबतीत. पण जेव्हा तो राखून दिलेला प्रश्न जेव्हा अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी परत एकदा घेतला गेला, त्याच्यावर उत्तर सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं की याच्यावर आम्ही कुठलंही उत्तर त्या ठिकाणी देणार नाही. म्हणजे हे कसला न्याय? एखादी चूक जर त्या ठिकाणी होत असेल, युवकांच्या भविष्याबरोबर खेळलं जात असेल आणि त्या बाबतीत आम्ही जर एन्क्वायरी करा त्याबद्दलची माहिती द्या असं जेव्हा बोलतो आणि ती माहिती आम्ही देऊ शकत नाही असं जेव्हा सांगितलं जातं, हे लोकशाहीच्या विरोधात त्या ठिकाणी आहे. आणि मग आपण कुठंतरी एक अधिकारशाहीकडे चाललो का काय असं एक विचार आमच्या सर्वांच्या मनामध्ये. प्रशासनानं कारवाई केली जेव्हा अनिल देशमुख साहेब बाहेर येत होते तेव्हा त्यांना स्वागत करण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, अनेक नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचा एवढा वाढणारा प्रतिसाद बघितल्यानंतर मीडियाचं लक्ष हे दुसरीकडे कसं न्यायचं म्हणून अचानकपणे शिंदे गटाचे जे काही ठराविक नेते त्या ठिकाणी लोकलचे नेते असतील त्यांनी शिवसेनेचा जे अधिकार असणारं ऑफिस आहे तिथं त्यांनी अतिक्रमण केलं आणि एक बातमी निर्माण केली म्हणजे भाजप असेल आणि आता काही प्रमाणात भाजपमुळे एकनाथ शिंदे गटाला सुद्धा एक कुठेतरी त्या ठिकाणी आता सवय लागलेली आहे की अचानकपणे एखादी गोष्ट करायची आणि मीडियाचं लक्ष तिथं विकेंद्रित करून घ्यायचं. जसं की आम्ही लोकांबरोबर अस्मितेच्या बाजूने जेव्हा मुंबईला त्या ठिकाणी एक मोठा आंदोलन आणि मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढला होता, शिंदे गट असेल आणि भाजपने एक छोटी आंदोलनं त्यांच्या भागात त्या ठिकाणी काढले होते, त्यांना असं वाटलं की लक्ष हे कुठंतरी विखुरलं जाईल, पण तसं काही झालेलं नाही. मीडियाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि काल सुद्धा तो त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे एक छोटं मोठं राजकारण सातत्याने त्या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न करत असतात. झालेला आहे विदर्भातले आपले पक्षाचे प्रमुख नेते आहेत, कसं बघताय? मी नेते म्हणून त्यांना बघतच नाही, एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी बघतो. एक नागरिक जो एका पदावर त्या ठिकाणी गेला, विदर्भातला होता आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून एक संधी त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी त्यांना दिली गेली आणि मग राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचणीत आणून एक संदेश भाजपला कदाचित त्या ठिकाणी द्यायचा होता की आम्ही होम मिनिस्टरला सुद्धा जेलमध्ये टाकू शकतो,
आणि तो दिलेला संदेश त्याला थोडासा उशीर झाला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून न्याय द्यायला, पण शेवटी आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे, त्यांना ते न्याय त्या ठिकाणी मिळालं, ते काल बाहेर आले. आणि तुम्ही जर कोर्टाने दिलेला निकाल वाचला तर त्याच्यामध्ये एकच सांगितलं की राजकीय दृष्टिकोनातून ह्यांना अडचणीत मोघम गोष्टींवर त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्याच्याचबरोबर राऊत साहेबांच्या बाबतीत सुद्धा हेच सांगितलं. त्यामुळे अशा पद्धतीने जर स्वतःचं हित जोपासण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नेत्यांना जर आत टाकत असाल आणि राजकीय स्वतःची राजकीय पोळी भाजत असाल तर ते योग्य नाही, हे काल परत एकदा सिद्ध झालं. आणि जे आम्ही लोकांना सांगत होतो ते आता लोकांना कळालेलं आहे. आणि लोकसुद्धा आज या ठिकाणी म्हणत आहेत की ह्या सगळ्या ज्या संस्था, केंद्रीय संस्था जे हे भाजपचं सरकार वापरत आहे ते फक्त आणि फक्त राजकारणासाठी आणि आवाज दाबण्यासाठी, आणि जे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे. काल मुंबईत राडा झाला होता, पक्ष कार्यालय